राजसाचं असून चालणार नाही. मांसाहार हा राजस्तामस आहे, औषधासाठी त्याचा वापर करावा, इतर त्याच्याकडे बघूही नये. आणि शाकाहार घेऊनच माणूस उत्क्रांत होऊ शकतो, त्याला साधक ही अवस्था व्यक्त आणि सद्गुरुपदार्थ जाऊ शकतो. येस, मला वाटतं हा एक मुलाचा सल्ला वैद्यराजाने आपल्याला दिला. ह्या अनुषंगाने आपण स्क्रीनवरती संपर्कासाठी जे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत आणि विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही स्वरूपाचा आजार असेल तर जरूर आपण त्यापासून मुक्त होऊ शकता. पण त्यासाठी आयुर्वेदाची खास धरणं आवश्यक आहे आणि आयुर्वेदाचं सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचवणं ह्या प्रयोजनानेच आपण आजचा हा कार्यक्रम करत आहोत. त्यामुळे जरूर पुढे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या आणि आपला फोन जरूर करा. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणाने केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.